नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे फॅब्रिकेशन इन्स्टॉलेशन। मल्टीपर्पज हॉलसाठी फॅब्रिकेशनचं काम सुरू आहे आणि आपण मागे या साईटवरचा व्हिडिओ आपण सादर केलेला आहे आणि आज आपण फॅब्रिकेशनचं काम कशा प्रकारे केलं जातं याचा लाईव्ह डेमो आपण पाहतात। तर मित्रांनो, हा जो मल्टीपर्पज हॉल आपण लो बजेटमध्ये केलेला आहे आणि याच्यावरती आपण फॅब्रिकेशन करून सिमेंटचे पत्रे बसवणार आहोत। तर हा 80 फूट बाय 50 फूट रुंदीचा हॉल आहे। 400 सीट्स यामध्ये बसत आहेत आणि समोर हा स्टेज आहे आणि दोन्ही साईडला दोन रूम्स आहेत 10 बाय 10 फुटाच्या आणि त्याला अटॅच टॉयलेट्स आहेत। आणि आता आपण स्टेजकडं निघालेलो आहोत। वरती तुम्हाला दिसतं आहे हे अशा पद्धतीनं रूफचं काम सुरू आहे आणि स्क्वेअर पाईप, स्क्वेअर ट्यूब आणि राऊंड पाईप सपोर्टसाठी यूज केलेले आहेत आणि RCC पिलरसुद्धा साईडला आपण घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती अशा प्रकारचं 12-12 फुटावरती असे छोटे ट्रस केलेले आहेत आणि याच्यावरती आपण आता सिमेंटचे पत्रे बसवणार आहोत। तर आता आपण स्टेजजवळ येतो आहे आणि ह्या स्टेजच्या पायरीवरून आपण स्टेजवर एंट्री करतो आहे। तुम्ही पाहताय स्टेज 20 फूट बाय 30 फुटाचा आहे आणि बाहेर हे स्टेज आहे 50 फूट आहे आणि याच्यामध्ये 2 रूम 2 साईडला आहेत। या ठिकाणी आपण उजव्या बाजूच्या रूमकडे जातो आहे। हा जो स्टेजचा भाग दिसतो आहे आणि इथून अशा प्रकारची समोरची रूम दिसते आपल्याला। खिडक्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत, काम सुरू आहे अजून। आणि या ठिकाणी ही एक रूम आहे 10 फूट बाय 10 फुटाची आणि त्याला अटॅच टॉयलेट आहे। पूर्ण फिनिशिंग झाल्यानंतरसुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत। हा स्टेजचा भाग आहे 30 फूट बाय 20 फुटाचा आणि मल्टीपर्पज फंक्शनसाठी आपण हा हॉल वापरू शकतो। एखादं लग्न समारंभ असेल किंवा बड्डे असेल किंवा इतर काही समारंभ असतील तर अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे। सोलिंग PCC झालेलं आहे आणि आता रूफिंगचं काम सुरू आहे। आपण स्टेजवरून आता दुसऱ्या बाजूच्या डाव्या बाजूच्या रूमकडे जातो आहे आणि या ठिकाणी ही रूम अशा प्रकारची सेम आकाराची आहे 10 फूट बाय 10 फूट आणि त्याचबरोबर अटॅच टॉयलेट देखील करावायचं आहे। कन्स्ट्रक्शन सुरू आहे, अजून पूर्ण व्हायला वेळ लागणार आहे। स्ट्रक्चरचं काम सुरू आहे आणि अशा प्रकारचं स्क्वेअर ट्यूब 3 इंच बाय 3 इंच, 4 इंच बाय 2 इंच आणि 6 इंचाच्या सर्क्युलर पाईप्स, GI मटेरियल वापरलेलं आहे की जेणेकरून चांगल्या क्लासचं हेवी मटेरियल वापरलेलं आहे कारण सिमेंटचे पत्रे हे वेटेड असतात। आणि आता आपण समोर जातो आहे एंट्रीकडे। तर अशा प्रकारचं काम मजबूत केलेलं आहे आणि आता आपण चिरे बांधकाम बाजूनं करणार आहोत आणि त्याच्यावरती खिडक्या प्रोव्हाइड करणार आहोत। तर अशा प्रकारचं सुंदर असं काम आहे आणि पत्रे बसवल्यानंतरसुद्धा आपणास या साईटवरचा व्हिडिओ दाखवण्यात येईल। तर हा 4000 स्क्वेअर फीटचा हॉल आहे आणि 41 लाखाचं बजेट आहे। पण आपल्या खर्चावरती, आपल्या बजेटवरती आपण खर्च कमी जास्त करू शकतो। कुठलं मटेरियल, टाईल्स कुठल्या बसवणार आहात, खिडक्या कोणत्या प्रकारच्या प्रोव्हाइड करणार आहात, कलर कोणता देणार आहात याच्यावरती बराचसा खर्च कमी जास्त असतो। पण 4000 स्क्वेअर फीटचं आता रूफिंग आहे तर अशा प्रकारचं हे कन्स्ट्रक्शन मित्रांनो सुरू आहे। आणि हा समोरील सभामंडप दिसतो आहे तुम्हाला, 400 खुर्च्या या ठिकाणी बसू शकतात अशा प्रकारचं
कन्स्ट्रक्शन आहे आणि 50 फूट बाय 50 फुटाचा सभा मंडप आहे आणि त्याच्या बाहेर 50 फूट बाय 20 फुटामध्ये दोन रूम आणि स्टेज अशा प्रकारचे अरेंजमेंट आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचं फॅब्रिकेशन वर्क केलं जातं आणि याच्यावरती सिमेंटचे पत्रे आपण बसवणार आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा व आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद।